विद्यार्थी मित्रांनो, सप्राईम नमस्कार. ज्ञानवंधन इंडिकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या दिवसापर्यंत जेवढ्याही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत त्या विद्यार्थ्यांना बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. लक्षात घ्या, व्हिडिओमध्ये एकूण 12 प्रश्न आहेत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघायचा आहे. ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या, कारण की एक्झामपूर्वी रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरेल. तसेच प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थ्यांनो, आपल्याकडे थोडा वेळ असेल, या वेळेमध्ये तुम्ही उत्तराचं अंदाज व्यक्त करायचा आहे. त्यानंतर मी जेव्हा प्रश्नाचं उत्तर सांगेल तेव्हा तुम्ही टॅली करायचं, तुमचं चुकलं किंवा बरोबर आलं. यामुळे काय होणार विद्यार्थ्यांनो, तो जो प्रश्न आणि प्रश्नाचं उत्तर आहे ते तुमच्या लक्षात राहण्यासाठी नक्कीच तुम्हाला हेल्प होईल. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला सुरुवात करत व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न, मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम ॲप्लिकेशन विकसित करणारे पहिले राज्य कोणते आहे? आपले ऑप्शन आहेत बिहार, गुजरात, महाराष्ट्र की उत्तर प्रदेश. तर लक्षात घ्या, मायग्रेशन म्हणजे काय? स्थलांतरित. स्थलांतरित लोकांचं ट्रॅक करण्यासाठी एक ॲप्लिकेशन विकसित केलं आहे. तर ते कोणत्या राज्यांनी विकसित केलं असा हा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, महाराष्ट्र राज्य. तर या अनुषंगाने अधिकची माहिती बघूयात. लक्षात घ्या, असुरक्षित हंगामी स्थलांतरित कामगारांच्या हालचालींचा नकाशा तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वेबसाईट आधारित मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम ॲप्लिकेशन विकसित केलं आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हा प्रायोगिक प्रकल्प म्हणून आदिवासी लोकसंख्या जास्त असलेल्या 6 जिल्ह्यांमध्ये सुरू केलेला होता. अंगणवाडी लाभार्थींना त्यांच्या हंगामी स्थलांतरादरम्यान ICDS सुविधा ट्रेस करणे आणि पोर्ट करणे हे त्यांचे उद्दिष्ट देण्यात आलेलं होतं. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, क्वेश्चन क्रमांक 2 बघूयात. निर्यात प्रोत्साहन भांडवली वस्तू म्हणजेच EPCG योजना कोणत्या केंद्रीय मंत्रालयाशी संबंधित आहे? आपले ऑप्शन आहेत MSME मंत्रालय म्हणजेच मायक्रो स्मॉल आणि मिडियम एंटरप्राइजेस मंत्रालय, त्यानंतर वाणिज्य मंत्रालय म्हणजे कॉमर्स डिपार्टमेंट, त्यानंतर परराष्ट्र मंत्रालय म्हणजेच फॉरेन मिनिस्ट्री, त्यानंतर अर्थ मंत्रालय. तर विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करा, निर्यात प्रोत्साहन भांडवली वस्तू योजना कोणत्या केंद्रीय मंत्रालयाशी संबंधित आहे? तर लक्षात घ्या, जे ऑप्शन क्रमांक बी आहे, वाणिज्य मंत्रालय, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अधिकची माहिती बघूयात. लक्षात घ्या, वाणिज्य मंत्रालयाने एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स म्हणजेच काय EPCG योजनेअंतर्गत विविध प्रक्रिया शिथिल केलेल्या आहेत. योजनेअंतर्गत वस्तूंच्या आयातीला निर्यात बंधनाच्या अधीन राहून शुल्कमुक्त विद्यार्थ्यांनो परवानगी दिलेली आहे. तर लक्षात घ्या, EPCGचा फुल फॉर्म आहे एक्सपोर्ट प्रमोशनल कॅपिटल गुड्स, यालाच आपण मराठीत काय म्हणू शकतो, निर्यात प्रोत्साहन भांडवली वस्तू. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, बातम्यांमध्ये दिसणारे पॉइझन बिल कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? आपले ऑप्शन आहेत फार्मास्युटिकल उद्योग, अन्न सुरक्षा, कंपनीचे अधिग्रहण की विषाणूशास्त्र. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे, बातम्यांमध्ये दिसणारे पॉइझन बिल कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक सी, कंपनीचे अधिग्रहण, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अधिकची माहिती बघूया. तर लक्षात घ्या, विलगीकरण आणि संपादनाशी संबंधित वित्त क्षेत्रात मर्यादित कालावधीच्या भागधारक हक्क योजनेला विषाची गोळी किंवा पॉयझनस बिल आपण असं म्हणत असतो. लक्षात घ्या, अलीकडेच इलॉन मस्कच्या टेक ओव्हर बोलीला प्रतिसाद म्हणून ट्विटरने पॉयझन बिल स्वीकारलेला आहे, ज्यामुळे विद्यमान भागधारकांना ट्रेडिंग किमतीच्या सवलतीत कंपनीमध्ये नवीन जारी केलेले शेअर खरेदी करता येतील. त्यामुळे खरेदी योजना अत्यंत महाग आणि गुंतागुंतीची होणार आहे. तर लक्षात घ्या, एलॉन मस्कने जी आपली ट्विटर कंपनी आहे, लक्षात घ्या, एलॉन मस्कचे ट्विटर कंपनीमध्ये यापूर्वी 8% शेअर होते, परंतु त्यांनी ट्विटरला डायरेक्ट हे सांगितलं की मी कंपनी विकत घ्यायला तयार आहे, इफ नॉट माझ्या शेअरची जेवढी व्हॅल्यू आहे तेवढी मला द्यावी. त्यावेळेस ही गोष्ट तिथं आली होती की पॉयझन बिल, त्या अनुषंगाने हा प्रश्न विद्यार्थ्यांनो आपण फ्रेम केला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4 आहे, कोणत्या राज्याने सिद्धलिंग स्वामींची जयंती एकता दिवस म्हणून साजरी करण्याची घोषणा केलेली आहे? आपले ऑप्शन आहेत उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक की हरियाणा. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करा, कोणत्या राज्याने सिद्धलिंग स्वामींची जयंती एकता दिवस म्हणून साजरी करण्याची घोषणा केली आहे? तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक सी, कर्नाटक, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, कर्नाटक राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत बसवराज बोमई यांनी सिद्धलिंग स्वामींची जयंती एकत्मता दिवस म्हणून साजरी केली जाईल अशी घोषणा केली आहे. गदग येथील तोंतदरे मठाचे सिद्धलिंग स्वामी हे विचारवंत आणि तत्वज्ञ होते. त्यांनी सेव कपट्टा गुट्टा चळवळीचे नेतृत्व केले, ज्याने सरकारला ते वन्यजीव अभयारण्य घोषित करण्यास भाग पाडलेलं होतं. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, क्वेश्चन क्रमांक 5 बघूयात, संशोधन डिझाईन आणि मानक संस्था RDSO कोणत्या संस्थेच्या अंतर्गत काम करते? आपले ऑप्शन आहेत इस्रो, DRDO, भारतीय रेल्वे की भारतीय हवाई दल.
विद्यार्थी मित्रांनो, इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, त्यानंतर भारतीय हवाई दल, याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणू शकतो, इंडियन एअरफोर्स, आणि त्यानंतर आपल्याला माहितच आहे इंडियन रेल्वे म्हणजेच भारतीय रेल्वे। तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, भारतीय रेल्वे। अधिकची माहिती बघूयात। रिसर्च डिझाईन आणि स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन RDSO, रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन RDSO ही एक संशोधन संस्था आहे जी भारतीय रेल्वे अंतर्गत कार्यरत करते। भारतीय रेल्वेने जाहीर केले की B5 बायोडिझेलसह डिझेल लोकोमोटिव्हच्या ऑपरेशनची संशोधन डिझाईन आणि मानक संस्था द्वारे चाचणी घेण्यात आली आहे। बायोडिझेलचा वापर सुरुवातीला पायलटमध्ये डिझेल लोकोमोटिव्ह चालवण्यासाठी केला जाऊ शकतो। लक्षात घ्या, बायोडिझेल जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते रिन्युएबल एनर्जी सोर्स आहे। आणि आपल्यास माहीत आहे की आता काय होणार की भविष्यात नॉन रिन्युएबल जेवढेही सोर्स आहेत ते संपुष्टात येणार आहे, त्यामुळे संशोधनही त्या दृष्टीने चालू आहे। तर बायोडिझेलचा वापर करून पायलटमध्ये डिझेल लोकोमोटिव्ह चालवण्याचा विद्यार्थ्यांनो या ऑर्गनायझेशनतर्फे प्रयत्न चालू आहे। त्यानंतर स्पोर्ट्सचा विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन आहे, अर्लिन्स मास्टर्स 2022 भारतीय शटलर मिथुन मंजुनाथने कोणते पदक जिंकलेलं आहे। आपले ऑप्शन आहेत चांदी, कांस्य, सोने की वरील सर्व। विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करायचा आहे, अर्लिन्स मास्टर 2022 भारतीय शटलर मिथुन मंजुनाथने कोणते पदक जिंकलेलं आहे। तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए चांदी म्हणजे सिल्वर पदक हे याचं योग्य आन्सर आहे। अर्लिन्स मास्टर 2022 या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय शटलर मिथुन मंजुनाथने पुरुष एकेरीत रौप्य पदक जिंकलेलं आहे। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, भारताने फ्रान्ससोबत संयुक्त कर्मचारी चर्चेची म्हणजेच जॉईंट स्टॉप टॉक कोणती आवृत्ती आयोजित केलेली आहेत। आपले ऑप्शन आहेत 25वी, 15वी, 10वी की 20वी। विद्यार्थ्यांना अंदाज व्यक्त करायचा आहे, भारताने फ्रान्ससोबत संयुक्त कर्मचारी चर्चेची कोणती आवृत्ती आयोजित केलेली आहे। तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक डी 20वी आवृत्ती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। लक्षात घ्या, कुठे होणार आहे, पॅरिसमध्ये भारत आणि फ्रान्सच्या संयुक्त कर्मचारी चर्चेची 20वी आवृत्ती विद्यार्थी मित्रांनो पार पडलेली आहे। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या ठिकाणी KK पटेल सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे उद्घाटन केलेले आहे। आपले ऑप्शन आहेत भुज, मुंबई, फैजाबाद की कोटा। विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करायचा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या ठिकाणी KK पटेल सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे उद्घाटन केलेलं आहे। तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए भुज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। लक्षात घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 एप्रिल 2022 रोजी गुजरातमधील भुज येथील KK पटेल सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विद्यार्थ्यांना उद्घाटन केलेलं आहे आणि हे हॉस्पिटल राष्ट्राला समर्पित केलेलं आहे। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, राज्यातील माजी सैनिक आणि तरुणांचे स्थलांतर रोखण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने हिम प्रहारी योजना सुरू केली आहे। आपले ऑप्शन आहेत केरळ, उत्तराखंड, आसाम की UP। विद्यार्थी मित्रांनो आपण अंदाज व्यक्त करू शकतात, राज्यातील माजी सैनिक आणि तरुणांचे स्थलांतर रोखण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने हिम प्रहारी योजना सुरू केली आहे। तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक बी उत्तराखंड या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर आता उत्तराखंड आलं आहे, तर उत्तराखंडच्या अनुषंगाने अधिकची माहिती बघा। उत्तराखंडचे राज्यपाल कोण आहेत, तर गुरमीत सिंग हे आहेत। मुख्यमंत्री कोण आहेत, पुष्कर सिंग धामी जे भाजपचे नेते आहेत हे मुख्यमंत्री आहेत। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, पहिले जागतिक शांतता केंद्र कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले। आपले ऑप्शन आहेत मणिपूर, हरियाणा, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा। विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करू शकतात, पहिले जागतिक शांतता केंद्र कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलं। लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक बी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। या अनुषंगाने अधिकची माहिती बघा। लक्षात घ्या, अहिंसा विश्व भारती संघटना गुरुग्राम हरियाणा येथे भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र स्थापन करण्यात आलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आता हरियाणा आला आहे, तर हरियाणाच्या अनुषंगाने अधिकची माहिती बघून घ्या। हरियाणा राज्याचे माननीय राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय, मुख्यमंत्री आहेत मनोहरलाल खट्टर जे भाजपचे आहेत, आणि उपमुख्यमंत्री आहेत दुष्यंत चौटाला JGP या पक्षाचे मंत्री आहेत। राज्यसभेचे एकूण जागा आहेत 5 जागा हरियाणामध्ये, आणि लोकसभेचे एकूण सीट्स किती आहेत, तर 10। त्यानंतर विद्यार्थ्यांना क्वेश्चन क्रमांक 11, भारतीय वायुसेनेने शस्त्र प्रणाली राखण्यासाठी उपाय विकसित करण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केलेला आहे। आपले ऑप्शन आहेत IIT कानपूर, IIT दिल्ली, IIT मद्रास की IIT रोपर। विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करू शकतात,
भारतीय वायुसेनेने म्हणजे इंडियन एअरफोर्सने शस्त्र प्रणाली राखण्यासाठी उपाय विकसित करण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे? लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक सी IIT मद्रास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. या अनुषंगाने अधिकची माहिती बघा. भारतीय वायुसेनेने भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्राससोबत तंत्रज्ञान विकास आणि विविध शस्त्रास्त्र प्रणाली टिकवण्यासाठी स्वदेशी उपाय शोधण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 300 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केलेली आहे? आपले ऑप्शन आहेत गोवा, गुजरात, पंजाब की हरियाणा. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करू शकतात कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 300 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे? लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक सी पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यातील प्रत्येक घराला दरमहा 300 युनिट मोफत वीज देण्याची विद्यार्थी मित्रांनो घोषणा केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 12 प्रश्न बघितले आणि याच प्रश्नापैकी एक प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क आहे. संशोधन डिझाईन आणि मानक संस्था RDSO कोणत्या संस्थेच्या अंतर्गत कार्य करते? इस्रो, DRDO, भारतीय रेल्वे आणि भारतीय हवाई दल. विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच करंट अफेअर्सची अधिकची जर तुम्हाला सराव करायचा असेल तर करंट अफेअर्स मराठी हेही टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, सुरुवातीला जेव्हा व्हिडिओ येतो 7 वाजता फक्त 10 ते 12 मिनिटाचा व्हिडिओ असतो, परंतु दिवसाची सुरुवात व्हिडिओनी करत चाला. कुठेतरी एक चांगली सुरुवात होईल. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि लगेचच जिथं तुमचं संपणार आहे तिथेच आजच्या दिवसाचं टार्गेट सेट करायचं. म्हणजे मला दिवसभरात कोणते सब्जेक्ट कव्हर करायचं आहे हे टार्गेट सेट करायचं आणि आपलं संपूर्ण दिवस ते टार्गेट अचीव करण्यासाठी खर्च करायचं. अशा पद्धतीने मायक्रो प्लॅनिंग केलं, नोट्स मेकिंग केलं तर लक्षात घ्या, एक्झाममध्ये रिव्हिजन करण्यास तुम्हाला नक्कीच हेल्प होईल. आणि अभ्यास करताना माझं सिलेक्शन होणारच आहे, कितीही जागा असू दे, मला एक जागा हवी आहे आणि माझं त्यात सिलेक्शन होणारच आहे. हा कॉन्फिडन्स घेऊन विद्यार्थ्यांनो प्रिपरेशन करायचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तर लक्षात घ्या तेव्हाच तुम्हाला यश भेटत असतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास व्यवस्थितरित्या करा, आय होप तुम्हाला यश नक्कीच भेटेल. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघितला याकरता मी आपला ऋणी आहे. नवीन व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत, तोपर्यंत थँक्यू.